नमस्कार मैत्रिणींनो, कुकवित क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेज मंचुरियन कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला साहित्य बघायचं आहे. आपण पत्ताकोबी घेतलेली आहे, एक मोठ्या वाटीभर पत्ताकोबी घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून, लसूण आणि हिरवी चटणी घेतलेली आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फुलकोबी घेतलेली आहे बारीक चिरलेली, चिंचेची चटणी घेतलेली आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे. आपल्याला भिजवायला पाणी लागेल आणि मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लागेल. आता सुरुवातीला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पत्ताकोबी टाकायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. फुलकोबी टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, थोडी कोथिंबीर टाकायची आहे, आलं लसूण पेस्ट, मी आलं लसूण पेस्ट टाकते आहे, तुम्ही अद्रक किसून आणि लसणाच्या बारीक कळ्या करून टाकल्या तरी चालेल. आता मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खायचा सोडा टाकायचा आहे, अर्धा चम्मच खायचा सोडा टाकायचा आहे छोट्या चमच्याने. मैदा टाकायचा आहे, आपण एक वाटी मैदा टाकलेला आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. तिखट टाकायचं आहे थोडं. आता पाणी टाकून थोडंच पाणी टाकायचं आहे, खूप पाणी टाकायचं नाही आहे आणि भिजवून घ्यायचं आहे. आपण मिश्रण भिजवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे. आता आपण मिश्रण तयार झालेलं आहे, आपण 10 मिनटं मुरायला ठेवलेलं होतं. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपण मिश्रण मुरायला ठेवलं होतं. आता आपण याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत, छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. थोडा पाण्याचा हात लावून बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आणि आपण इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे, तेलामध्ये टाकायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला मोठ्या गॅस ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम गॅसवर तळायचे आहेत. आपल्याला हळूहळू पलटायचे आहेत. आता आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे आतून आणि बाहेरून पण छान शिजतील. आता आपण कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहेत. सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे, नंतर कमी करायचा आहे. हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये, म्हणजे सर्व बाजूने एकसारखा कलर येईल. आता आपले मंचुरियन झालेले आहेत, काढून घ्यायचे आहे. आपण सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहेत.
मंचुरियन टाकल्यानंतर थोड़ा वेळ फिरवायचे नाही आहेत, खालून शिजल्यानंतरच फिरवायचे आहेत, नाहीतर तेलामध्ये पसरतील। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे, मिरचीची पेस्ट टाकायची आहे, व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकायची आहे, आता आपण तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आपल्याला आवश्यक असेल तेवढंच पाणी टाकायचं आहे, 1 ग्लास किंवा त्यापेक्षा जास्तही टाकता येते। हिरवी चटणी टाकायची आहे, टोमॅटो सॉस टाकायचा आहे, सोया सॉस टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, तिखट टाकायचं आहे 2 चम्मच, आता आपण जे तांदळाचं पीठ बनवलेलं आहे ते पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत उकळी येऊ द्यायचं आहे। उकळल्यानंतर हे पाणी जे आहे ते घट्ट येईल आणि घट्ट आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकायचे आहेत। आता उकळी येऊ द्यायचं आहे, उकळी आल्यानंतर आपल्याला बॉल्स टाकून घ्यायचे आहे। आता उकळी आलेली आहे, बॉल्स टाकून घ्यायचे आहेत। चाट मसाला टाकायचा आहे 1 चम्मच, बारीक केलेली साखर टाकायची आहे, काळं मीठ टाकायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।